Hi everyone, welcome back. This is your friend Prem from English Guru Academy. In this video, we are going to learn articles. So without wasting any more time, let's get started. Friends, article che don prakar padtat. Pahila ahe indefinite articles ani dusra ahe definite articles. Indefinite article madhe a ani an he don articles vapadle jatat. Kontihi article he samanya naam manjes common noun cha agodar vapadle jate. आता बघूया ए आणि एन वापरण्यासाठी नियम. पहिला नियम आहे, सामान्य नाम एकवचनी म्हणजेच सिंग्युलर असले पाहिजे. सामान्य नाम मोजता आले पाहिजे म्हणजेच काउंटेबल असले पाहिजे. सामान्य नामाची निश्चित माहिती नसली पाहिजे, नो इन्फॉर्मेशन. आणि ए वापरण्यासाठी सामान्य नामाचा उच्चार मराठी व्यंजनाने झाला पाहिजे. आणि एन वापरण्यासाठी सामान्य नामाचा उच्चार मराठी स्वराने झाला पाहिजे. उदाहरण, अ कार, अ बॅग, अ बॉय, अ बुक. अन ॲपल, अन अम्ब्रेला, अन ऑरेंज, अन एलिफंट. नंतरचा आर्टिकलचा प्रकार आहे डेफिनेट आर्टिकल. यामध्ये द हे आर्टिकल वापरले जाते. जगातील एकमेव वस्तूं अगोदर दचा वापर होतो. उदाहरण, द ताजमहल, द सन, द मून, एटसेट्रा. एखाद्या सामान्य नामाचा उल्लेख पुन्हा पुन्हा होत असेल तेव्हा आपण द वापरतो. उदाहरण, आय हॅव अ काऊ, द काऊ इज व्हेरी ब्युटिफुल. तसेच द वापरण्यासाठी धार्मिक ग्रंथ, नदी, पर्वत, समुद्र, दिशा, क्रमवाचक संख्या, वेळेचा उल्लेख करताना, वर्तमानपत्राच्या नावाअगोदर, संपूर्ण कुटुंबाचा उल्लेख करताना, सुपरलेटिव्ह डिग्रीच्या आधी, इत्यादी आधी द चा वापर केला जातो. सो गाईज, दिस वॉज द फर्स्ट पार्ट ऑफ आर्टिकल्स सिरीज. आय विल कम बॅक सून विथ द सेकंड पार्ट ऑफ आर्टिकल्स. इफ यू लाईक दिस व्हिडिओ, प्लीज गिव्ह इट अ थम्स अप, कमेंट बिलो अँड शेअर इट विथ युअर फ्रेंड्स. अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब दिस चॅनल अँड प्रेस द बेल आयकॉन सो दॅट यू विल गेट द नोटिफिकेशन व्हेन आय अपलोड द नेक्स्ट व्हिडिओ. So bye guys, have a nice time and thank you for watching.